अरे राधा अग आणणं लवकर गरम पाण्याची बाटली. हो आले आले. पाठ ठणकते काय आले आले. अहो एक मिनिट जरा हे घ्या गरम पाण्याची बाटली आणली. बघू पाठ कर अशी. किती किती ओरडताय एखाद्या लहान मुलासारखं. थोडी कर सहन करा ना. वाटते तुम्हाला बरं दोन दिवसात. दोन दिवसात अगं तू मुकादम म्हणलाय पाठीचं कारण सांगून जर खाडा केला ना तर आठवड्याचं पेमेंट कापेल. अगं ऐक अगं अगं काय काय अगं उद्या स्लॅब टाकायचं आहे. कडा ऐक कडिया नसेल तर काय करेल तो. उद्या तो स्लॅब कसा टाकल. हो त्या मुकादमाचं काय जातंय. माझा नवरा जर आजारी पडला तर तो काय आम्हाला जेवायला घालणार आहे. मला बाकी काही माहिती नाही. दोन दिवस कामाला जायचं नाही समजलं. तुमचं हे पाठीचं उष्ण बरं होईपर्यंत घरीच राहा. मग बघा ते तुमचं काय ते स्लॅब भरायचं की काय ते. अगं असं नसतं ग. अगं उद्या 70 लोकांची पोट आहे माझ्या हातावर. अगं अंगावर घेतले कॉन्ट्रॅक्ट. अगं आई आई हळूहळू अगं जरा जरा वरती वरती जरा जरा वरती. आणि कसं आहे असं जर केलं ना तर पैसे बी मिळणार नाही आणि हातातलं काम पण निघून जाईल. हो त्या मुकादमाला अजून हवं तरी काय. तुमच्यावर मुसीबत कधी येते ती याची वाट बघतोय तो. अगं तुझं आपलं काहीतरीच कशाला असेल तो माझ्या वाईटावर. तो चांगला माणूस आहे भला माणूस आहे. चार पैसे देतो चार काम देतो मला तो. त्याच्यामुळे आपलं घर चालत नाही का सांग बरं तू. अहो हरामखोर आहे तो मुकादम. त्याची नजर इतकी वाईट आहे. तुमच्यावर कधी संकट येत आहेत आणि माझ्यावर मेहरबानी करण्याची वाट पाहून चालतो आहे तो. आता तुझा आपलं काहीतरी बघ काही त्याला थोडासा जुजो करायचा ना. पण माणूस एवढा पण काय वाईट नाही बरं का. वाईट अहो एक नंबरचा जुगारडा आहे तो. आणि तुम्हालाही त्याने नादाला लावला आहे. मला कसला नादाला लावतोय तो. आता लावतो मी सुद्धा कधी आधी मध्ये दोन तीन डाव. आपण नेहमी मी जिंकतो बरं का. तो नेहमी हारतो. बरबाद झालं आता पाण्याची बाटली बरं गारद. मग आणू का पुन्हा गरम करून. नको आता बाद झालं दमली असेल तू. बाद झालं मी कसली दमती आहे. बघा तुम्ही किती फुलासारखे ठेवलायत मला आतापर्यंत. आणि घरात बसून तुम्ही किती जाडी झाली आहे. मला सुद्धा बघा तुमच्या खात्यावर कुठे काम मिळत का. काय तू पण काम करणार. मग काय तू काय काम करणार तिथं आता. तर बायका करतात ते. म्हणजे भिकारी काम करणार काय. बरं आहे जवान. हो नाहीतर त्या मुकादमाचं अजून खावायचं. लाईट काढून झोप. जा तो मुकादम येईल जा. बरं येते मी ही बाटली ठेवू. बसला आहे तू मुकादम साहेब. ए मस्त कडक चहा बनव. अद्रक वाली स्पेशल. अरे कुठं कुठं नाही शोधायचं तुला. तू इथे येऊन बसलाय. तात्याशेठ काय ना की मी ह्या उत्तम कडे आलो. हा उत्तम तुझी ओळख करून देतो. हे आमचे तात्याशेठ फार मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि ह्यांना ना तुझं काम लय आवडलंय. अरे तू बोलवतस ना की तुझं ते लेबर्स लोकांना पेमेंट देता आलं नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरनी वेळेवर तुझे पैसे दिले नाहीत म्हणून फार तुझं नुकसान झालं. हे सगळं नुकसान हे शेट भरून देतील. हे तुला काम देणार आहे. हो मेहरबानी साहेब. काम लय झकास झालंय तू. आपल्याला लय आवडलं. आता काय साहेब काय बोलू. म्हणजे उपरवाल्यांनी हुन्नर दिलाय मेहरबानी त्याची नाही का.
अरे उत्तम, तू ती पहिली स्लॅब भरून काढलीस ना, तसं शेठ लय जाम कौतुक करत होते. हा म्हणून तुला ते शोध शोध इकडे आले. हा ओ साहेब, काय गरिबाची काय चेष्टा करता काय? म्हणजे हुकुम दिला असत तर मी आलो असतो ना स्वतः. काय करत उत्तम, तुझे अजून या साईट वर किती दिवस काम चाललंय? साहेबांची कृपा ना, म्हणजे महिनाभर चालेल ना साहेब. तुला ते काम द्यायला आले. मेहरबानी आहे साहेब, बोला काय सेवा करू. असं आहे बघ, माझी चार साईट चालते आणि तुझ्यासारखे लेबर ठेकेदार मला पाहिजे. मी अंगावर काम देतो बघ. हा नाही, म्हणजे मी घेतो काम, पण म्हणजे कसं की मटेरियल सकट पाहिजे का फक्त लेबर? नाही नाही, मटेरियल सकट दिला तर मी काय घरला बसू? निस्ता लेबर किती पॉवर आहे तुझी ते सांग. हा ओ साहेब, मी गरीब माणूस आहे, माझी कसली पॉवर आली आता? हे म्हणजे तुला ते काम देणार आहेत ना, म्हणून विचारत आहे. सांग ना किती लेबर आहे तुझ्याकडे. हा हा असं होय. हा म्हणजे बघा, आता 10 कडी आहे, मिक्सरवाला, मालवाला, हा त्याच्यानंतर 40 जोडी धरून 100 एक लेबर आहे आपल्याकडे. म्हणत असाल ना तर 150 लोक उभी करतो बरं का लेबर. हा आकाश, चहा पी आणि माझा कंत्राट पक्का करून टा. पण साहेब जॉब काय? 12 स्लॅब, फर्निशिंग प्लास्टर, मोजेक टायलिंग, टॅडोसा टायलिंग, हे सब 4 महिने मी उडाने का? जमेल ना साहेब? करेन ना मी, तुम्ही सांगा कधी करायची सुरुवात. हे म्हणजे तुझं हे काम पूर्ण झालं की लगेच सुरू करायचं आपण. काय सेट? होय चालेल चालेल, करण कर. आणि हा उत्तम, आपल्याला कमिशन पाहिजे. हो काय मुकादम साहेब, तुम्ही काय तुम्ही चेष्टा करता काय माझी? हा मिळेल ना पण. अरे आपल्याला काय पाहिजे? रम आणि रमी. आणि रमा ती नाही काय? रम रमी रमा. नाही नाही बघा, हे बघा म्हणजे रमा नाही, पण पहिलं दोन तुम्ही म्हणाल तर बरं का? निकीवर पुछ पुछ. उत्तम आपल्या शेठला ना तिन्ही गोष्टीचा लय शौक आहे. रम आणि रमीचा बंदोबस्त झालेलाच आहे. शेठ चला माझ्या घरी, रमचे दोन दोन पॅक पण होतील आणि रमीचा डाव पण होईल. काय शेठ? मस्त एकदम चालेल आपल्याला. आजचा खर्च माझा आणि कंत्राट मिळाला तर तू खर्च करायचा. चालेल मंजूर. अरे मग वेळ कशाला घालवताय? चला जाऊया ना. काय गरीब माणूस आहे असं नका करू. जाऊ द्या शेठ. शेठ चला चला. अरे थांब. किती वाजले ग? किती वाजले? 8 वाजले 8. अग मला कामाला जायचं ना, उठवलं का नाही लवकर? उठवलं नाही. अहो सकाळचे 6 वाजल्यापासून मी तुम्हाला उठवत आहे. पण तुम्ही कसले उठताय हो? त्या तात्या शेठच्या नादाला लागलात आणि दारू जुगार आणि त्यात उशिरा रात्री यायचं, मग सकाळी कामाला जायला कसे जाणार हो तुम्ही? सकाळी सकाळी भांडू नको. त्या चहा टाक जा, मला उशीर होतो. पण अहो कशाला, आरामात करा ना, संध्याकाळला अजून खूप वेळ बाकी आहे. माझं डोकं खाऊ नको, मला उशीर झाला आधीच. सांगतोय मी बोलणार तरी कधी? हा एक तर तुम्ही रात्री उशिरा येता, आमचे सुद्धा तर हो, आणि सकाळी उशिरा उठता. आणि हे काय, हे काय चाललंय तुमचं? अंघोळ पूजा कधी करणार? रात्री, रात्री आल्यानंतर. आता नाही, आता नाही काय? रात्री? अहो रात्री कधी, किती वाजता? रात्री 12 वाजता. आणि ते तुम्ही तर होऊन येता त्यात? ए तू बसा, गप्प बस सांगतो तुला. गप्प बस का? काय करणार आहात तुम्ही? तोंड बंद करायचे, सगळे पर्याय मला माहितीये, कळलं ना? हा पर्याय म्हणजे काय करणार असो तुम्ही? तुम्ही का माझ्यावर हात उगारणार? बघ मी उचलणार नाही, पण तू मला उचलायला मजबूर करणार आहेस.
तुम्हाला आधीच सांगून ठेवते, नको ते पैसे आपल्याला। आणि त्या तात्या शेठचा नाच सोडा, नाहीतर तो आपली जिंदगी खराब करून टाकेल। आणि खायची काय माती? माती का हो? आतापर्यंत आपण मातीच खात होतो, चांगले तर जेवत होतो ना। माती तुम्ही आता खात आहात। ओरडू नका, मी खरं बोलते आहे, आणि आता तुम्ही माती खात आहात। सकाळी सकाळी अभद्र बोलू नको, नाहीतर मुस्कळ फोडील तुझं मी। फोडा ना फोडा, बघू तरी दारू माणसाला किती खाली पाडते ते। हे बघ, आता एक शब्द जरी बोलशील ना तर काय? तर काय? तर लास्ट भर उत्तमचा नि माझा बर की पण शेठ मागवताय का? अरे मागवायची काय गरज आहे, पाणी टाक ग्लास भर आणि एक सिप मार, झाला की गोड। हो नाही नाही शेठ, आपल्याला गोड नसेल तरी चालेल बर का। ओ शेठ, त्या उत्तमला ना उष्ट चालत नाही, हे मी ना जरा मोकळं कर त्याला आपल्या पद्धतीने। काय शेठ, गरीबाची चेष्टा करताय बघा, एकटाय जुगार खेळतो दारू पिळतो बस की। आता हे बघ धर्मराज, जुगार खेळायचा तर दुर्योधन सारखा, आणि पहिला प्रिन्सिपल लक्षात ठेवायचा, पापया माणसानं रम रमा रमी या तिघांचा आस्वाद घेतला पाहिजे। काय मुकादम? एकदम सही बोलला शेठ, आज तर काय बाबा उत्तमचा पत्ता जाम चालतोय। खरं म्हणजे ना शेठ, त्या उत्तमनेच एन्जॉय करायला पाहिजे। जाम भारी खेळा लागला उत्तम, तू आज लय जिंकलास पण आहे। कसला काय जिंकलोय बघा, पत्ता चालतोय तोपर्यंत सगळं चालेल। हे आपले 2000 रुपये लाईन। काय सांगणार बाबा, खेळायलाच लागलाय। मी पत्ते बघतो आणि चाल टाकतो, एक मिनिट हा जरा पिंकी बघ ग। दोन हजार एक मिनिट लवकर लवकर। आपले पण आता, मग आपले पण लाईन लोट। एक मिनिट हा, हे शो कर शो करा शो करा। मी जिंकतो ना? शेठ, आज तर उत्तमचा पत्ता फार चांगला चालतोय। उत्तम अरे माझ्याकडे पैसे पण नाही, उधार द्या। हे बाय जुगारी उधार विधार देत नाही आपण। असं काय करता शे? अरे उत्तम, तू बरेच पैसे जिंकलायस ना, एक 20,000 दे ना, म्हणजे काय मला खेळता येईल तुझ्यावर। दे ना, पुन्हा एकदा डाव खेळूया आपण। देतो ना 20,000 ते 25,000 रुपये दे ना, आपण मग काहीतरी विकत द्यावा लागेल आहे का ना। बरं पैसे, ही मी ही चेन ही, अरे निघत का नाही? हा निघत, ही 2 तोळ्याची
बाकी पैसे बर ही चेन तू मला विकली बर का परत नाही मिळणार आता बर विकली बाबा चल ते पैसे हे 25 25 आहेत ना पुरे हा पिंकी ठेव तुझ्याकडे पुन्हा आपण पत्ते लावूया हॅलो उत्तम आहे का आणि तुम्ही कोण तुम्ही त्याची बायको बोलताय का हो हो मी त्यांची बायको बोलते राधा हो माझं नाव राधा पण आपण कोण बोलताय आवाज नाही ओळखला का आपण तुझा धनी हो हो मुकादम काय तरीच म्हणते इतक्या सकाळी सकाळी कुणाचा फोन असेल ते आणि काय रे धनी म्हणजे काय हा राधा इतक्या सकाळी सकाळी रागावणं बरं नाही तुम्ही वाटेल ते बोलाल तर राग नाही येणार का अगं काय चुकीचं बोललो मी काय चुकीचं बोललो आता हे बघ तुझ्या दादल्याचा मालक मी तुझ्या दादल्याचा मालक मी म्हणजे तुझा पण धनीच ना विचार त्याला कुठे आहे कुठे तो काय करतोय हे झोपलेत अजून हो अरे वा म्हणजे गडी अजून झोपलेलाच आहे आणि तूही त्याच्या बाजूला झोपलेली असणार ना सॉरी सॉरी रॉंग टायमाला फोन लावला फोन ठेवून देतो चालू दे चालू द्या काय मुकादम अरे तुझ्या जिभेला काय हाडबीड अरे वाटेल ते शब्द बोलतोस हा अगं तू त्याची बायको ना आता तू का वेगळ्या ठिकाणी झोपणार आहे तुय विचारलं कळतात मला तुझी ही बोलणी आणि ते तू मला सांगायची गरज नाही राधा किती तापतेस ना जाम आवडते चल बोल बोल तुला काय पाहिजे ते बोल आज आपण तुझं सगळं ऐकणार बोल ऐकाल खरंच मग मी सांगते ते नीट ऐका ह्या वयामध्ये तुम्ही लग्न करून टाका म्हणजे ही फुकटची वकवक तुमची थांबेल मी पण तेच म्हणतोय कधी करशील माझ्याशी लग्न आता समोर असतास ना तर अशी तुला फाटक्या वाण्याने झोडली असती अरे अरे मुर्द्या मला विचारतोस बायको होशील का म्हणून अगं त्या दिवस रागावण्यासाठी काय आता जुन्या बांधकामाला नाही का बाजूला पिलर घेऊन एक मजला वाढवतात
नाहीतरी आपल्याला जुनं बांधकाम चालेल ना. काय म्हणते ठरव तू? काय तू तू आता भेटच मला नाही. जर तुला चपलीने झोडलं ना तरच बघ. आणि हे बघ आता तू फोन ठेव. सकाळी सकाळीच तुला शिव्या देऊन मला माझं तोंड खराब नाही करून घ्यायचं. चल ठेव. ये राधा दीड दमडीची तू बाई लय बोललीस. लय बोललीस तू. आता माझं आहे 24 वर्ष कंत्राटदार आहे मी. किती 24 वर्ष अजूनपर्यंत एकही कंत्राट उतरून गेलेलं नाही. समजलं? आणि तू हे मला कशाला सांगतोयस? कारण तुझ्या अंगावर प्लास्टर चढवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि तेही तुझ्या घरात तुझ्यावर बांधकाम करणार आहे मी. हा नाहीतर मुकादम नावलाय नावणार. काय शी शी किती घाणेरडा बोलतोस रे तू. काय रे तुला काय वाटलं मी वाटेवर पडली आहे? भलती सलती स्वप्न बघू नकोस. नाहीतर फरशी जशी पडते ना तसा घसरून पडशील एक दिवस. चल हा ठेव फोन आता. राधा तुझी ही अक्कड आहे ना सरळ करणारच. बघ चल चल ठेव फोन. तुझ्यासारखे असे 56 बघितले मी. चल रे ठेव. माझे 50,000 तू घेतलेले कसे देणार? बोलते कंत्राटा म्हणून घ्या कापून. कंत्राट? हा कंत्राटा मधून कापून घ्या. अरे कसलं कंत्राट? असं समज मी तुला काम देणारच नाहीये मग कुठून देणार तू माझे पैसे? दे सांग. बघ आता एकदम फायनल खेळ. एकदम फायनल. राजाला जुगारात डावाला लाव. मी 50,000 रुपये देईन. एक मिनिट.